नाट्य रसिकांसाठी परवणी आहे, पण आम्ही आलेल्या लोकांना परवणी नाही आहे. सावळा गोंधळ आहे सगळा. वयस्कर माणसं जे आमची आहेत, मोहन जोशी म्हणा, सुरेश खरे म्हणा, ह्या लोकांना मला अर्धा अर्धा पाऊण तास इथे बाहेर उभं राहावं ठेवावं लागलं. ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलवता त्यांची व्यवस्था नीट करा, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था नीट करा, जी केली जात नाही. मराठी नाट्य संमेलनाच्या बरोबर भरलेलं आहे पिंपरीमध्ये, एक मोठी पर्वणी आहे नाट्य रसिकांसाठी. काय नाट्य रसिकांसाठी पर्वणी आहे, पण आम्ही आलेल्या लोकांना पर्वणी नाही आहे. सावळा गोंधळ आहे सगळा. सोय नाही व्यवस्थित, ना बसण्याची, ना जेवायला जाताना गाड्यांची. वयस्कर माणसं जे आमची आहेत, मोहन जोशी म्हणा, सुरेश खरे म्हणा, ह्या लोकांना मला अर्धा अर्धा पाऊण तास इथे बाहेर उभं राहावं ठेवावं लागलं. जेवणाच्या ठिकाणी जायला गाड्या नाहीत, कोण कुठे बसतंय, माजी अध्यक्ष आलेले आहेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही, अशा प्रकारचं हे संमेलन आहे. पॉझिटिव्ह बाजू काय, जे दरवर्षी होतं संमेलन, कलाकार येतात, मजा करतात, थोडंसं भाषण ऐकतात आणि मग उठून आपापल्या याला जातात. त्याच्यामुळे संमेलनासाठी येणारे कलाकार हे पूर्ण वेळ कोणीच थांबत नाहीत, ही खंत वाटते मला की जे कलाकार येतात किंवा जे आयोजक असतात त्या आयोजकांनी त्यांची राहण्याची बाकीच्या गोष्टींची सोय केलेली असते, पण आमचे जे काही कलाकार येतात त्यांना त्यांचे शो, त्यांच्या बाकीच्या गोष्टी याच्या पुढे त्यांना वेळ मिळत नाही थांबायला, आणि ते थांबत नाही तर मला खंत वाटते. आणि दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की हा त्या शाखेचा किंवा त्या आयोजकांचा केलेला अपमान आहे असं मला वाटतं, आणि तो होऊ नये. तर याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि कळकळीची विनंती आहे, जे सामंतसाहेबांनी मगाशी सांगितलं तशीच, की 2 दिवस संमेलन असेल तर त्या 2 दिवसासाठी निर्मात्यांनी आपले प्रयोग करू नये. म्हणजे कलाकार जे कारणं सांगतात की आमचे प्रयोग आहेत, आमचं शूटिंग आहे, तर हे कंपल्सरी 2 दिवसासाठी थांबलं गेलं पाहिजे. कारण शासन करोडो रुपये देतं पण कलाकार फक्त हजेरी लावायला येतात, याच्या पलीकडे काही करत नाही. तर माझं म्हणणं आहे, जे पैसा खर्च करून इतके कार्यक्रम आयोजन केलेले असतात, मगाशी तुम्ही बघितलं असाल स्टेजवरनं पण काही मंडळी उठून गेली आहे, संमेलनाध्यक्षांचं भाषण चालू आहे, लोकं उठून चाललेले आहेत, सगळं आहे, हे चांगलं वाटत नाही. एक कार्यकारिणी सदस्य, नियामक सदस्य म्हणून मी हे बोलते आहे, तर हे चांगलं वाटत नाही. तर याच्यात सुधारणा, याच्या पुढे जी जी माणसं कुणी संमेलनाचं आयोजन करतील त्यांना कळकळीची विनंती आहे की ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलवता त्यांची व्यवस्था नीट करा, त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था नीट करा, जी केली जात नाही मग जे शासन करोडो रुपये देतं त्या करोडो रुपयांचं काय होतं.